नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय कोचिंग बाय एजीएम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून आयटीआयशी रिलेटेड सर्व माहिती आपण या ठिकाणी शेअर करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या दुसऱ्या मित्रांना सुद्धा याची माहिती मिळेल. मित्रांनो, आज आपल्याला फिटरचा जो काही अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, फिटर म्हणण्यापेक्षा जे काही आपल्या आयटीआय मेकॅनिकल फील्ड मधला मेकॅनिकल जे काही ट्रेड आहेत आपले, फिटर असो, टर्नर असो, त्याच्यानंतर मशिनिस्ट असो, टूल अँड मेकॅनिकल असो, वेगवेगळे जे काही ट्रेड आहेत आपले, त्यांचा अत्यंत महत्वाचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. त्याचं नाव आहे आपल्याला सरफेस प्लेट. या सरफेस प्लेट विषयी आज आपल्याला या ठिकाणी डिटेल्स यामध्ये काय करायचं आपल्याला जाणून घ्यायचं. म्हणजेच काय सरफेस प्लेट, म्हणजेच काय ते कोणत्या धातूपासून बनवलेले असते, त्याचे प्रकार काय आणि सरफेस प्लेटचे वेगवेगळ्या कामानुसार प्रकार काय आणि त्याची काळजी वगैरे कशा पद्धतीने घ्यायची आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तर मित्रांनो, जाणून घेऊया आपल्याला या सरफेस प्लेट विषयी. तर सर्वप्रथम आपल्याला या सरफेस प्लेट विषयी माहिती करून घेऊया आपण. बघा, ज्या वेळेस सरफेस प्लेटची गरज काय बसली आपल्याला, ज्या वेळेस आपण एखादा कुठलाही काम असतो त्याची लांबी, रुंदी, जाडी, ज्या वेळेस मोजतो किंवा एखादा काम जर करतो, तर आपल्याला अत्यंत महत्वाचं म्हणजे काय आपल्याला बेस महत्वाचं आहे. सर्वात अगोदर जर आपण जर बघितलं तर बेस म्हणजे काय, आता समजून घ्या आपल्याला एखादी हाईट मोजायची आपली स्वतः किंवा स्वतः आपलीच आपल्याला काय करायचे, उंची मोजून घ्यायची आपल्याला. तर त्यावेळेस काय करतो आपण, आपली हाईट कशी मोजतो या आपल्या पृष्ठभागाला काय करतो, झिरो ठेवतो आणि आपण काय करतो हाईट मोजतो. पण ज्या वेळेस या झिरो कुठं ना कुठं तरी आपल्याला ठेवावं लागतं, म्हणजेच काय कशा ना कशाचा तरी त्या ठिकाणी संदर्भ घेऊन झिरो लाईन त्या ठिकाणावर आपल्याला गृहीत धरावी लागते. त्याला काय बघा, आता या ठिकाणी ज्या वेळेस आपण हाईट मोजतो ते काय करतो, आपली जी काय पातळी म्हणजे आपण ज्या ठिकाणी ज्या वेळेस थांबलेलो असतो त्या पातळीला काय करतो आपण झिरो मानतो. म्हणजे त्या झिरो मानून तिथून काय करतो आपली हाईट मोजतो. त्याच पद्धतीने या सरफेस प्लेटचं काम आहे. ज्या वेळेस आपण वर्कशॉपमध्ये काम करतो, काम करत असताना वेगवेगळे वस्तू तयार करतो, तयार करत असताना आपल्याला त्या मापामध्ये तयार करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय एखाद्या जॉबची लांबी, रुंदी, जाडी कशा पद्धतीने काय आणि त्यावेळेस काम करत असताना कुठल्या ना कुठल्या आखणी करणं गरजेचं आहे. मग त्या आखणीच्या कामामध्ये अत्यंत महत्वाचा भाग जे काय निभावतं म्हणजेच काय, ती आपली सरफेस प्लेट. तर या सरफेस प्लेट विषयी आपल्याला काय करतो थोडंसं जाणून घेऊया डिटेल्समध्ये. बघा, कोणत्याही जॉबवर कुठल्याही जॉबवर ज्या वेळेस आपण आखणी करतो, आखणी करणं म्हणजेच काय मार्किंग करणं, ज्या वेळेस आपण आखणी करतो, आखणी करत असताना अचूक फ्लॅट सरफेस असलेला संदर्भ पातळीची, संदर्भ पातळी म्हणजेच काय डेटम लाईनची गरज असते. कारण की ज्या कुठलीही असो जीवन आपल्या एखाद्या ठिकाणावर जर आपल्याला चालायचं असेल तर आपण किती अंतर गेले हे जर बघायचं असेल आपल्याला, तर कुठं ना कुठं तरी झिरो मानून या ठिकाणावर आपण याला काय करतो आपण मोजतो. असं आहे का बरं, आपण झिरो लाईन कुठं मानली की नाही चालत गेलं मग मोजायचं कसं, झिरो कुठं पकडायचं प्रश्न आहे की नाही. त्या ठिकाणी बघा, ज्या वेळेस आपण मार्किंग करतो तर मार्किंग करत असताना फ्लॅटनेस कुठं ना कुठं तरी गरजेचं असतं. फ्लॅटनेस म्हणजेच काय ऍक्युरेटपणा या ठिकाणी कुठं ना कुठं या ठिकाणी गरजेचं असतं. फ्लॅटनेस म्हणजेच काय, या जमिनी पातळीशी किंवा याचा भाग जो काय असतो 90 डिग्रीमध्ये किंवा फ्लॅटनेस फ्लॅटनेसमध्ये 0 डिग्रीची ऍक्युरेट मशीनिंग करणं, समपातळीमध्ये करणं, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी डेटम लाईन असते, त्याची गरज असते. मग ज्या वेळेस अशा पद्धतीची गरज असते त्या ठिकाणी सरळ सरळ आपला सरफेस प्लेटचा या ठिकाणी उपयोग करतो. ज्या वेळेस आपण वर्कशॉपमध्ये काम करतो तर वर्कशॉपमध्ये काम करत असताना या सरफेस प्लेटवर काय करतो किंवा मार्किंग टेबल याचा काय करतो आपण संदर्भ म्हणून म्हणजेच काय झिरो म्हणून या ठिकाणी पृष्ठभाग म्हणून या ठिकाणी सरळ सरळ या आपल्या सरफेस प्लेटचा या ठिकाणी आपण उपयोग करतो. त्यानंतर बघा, जे काही सरफेस प्लेट आहे सर्वसाधारणपणे कशा केलेलं असतात, चांगल्या प्रतीच्या कास्ट आयरन धातूपासून बनवलेले असतात. आता या कास्ट आयरनचा जो अत्यंत महत्वाचा आहे, एकतर ते सेल्फ लुब्रिकेटेड आहे म्हणजे याला जास्त लुब्रिकेशन करायची सुद्धा गरज सुद्धा नाही. तर या चांगल्या प्रकारच्या कास्ट आयरन धातूपासून आपल्याला या ठिकाणी काय सरफेस प्लेट वगैरे बनवलेले असतात. त्यानंतर बघा, ग्रे कास्ट आयरन सुद्धा पासून आहे आणि क्लोज ग्रे कास्ट आयरन पासून सुद्धा या ठिकाणी सरफेस प्लेट बनवलेला असतात. असं नाही की येस धातू, याच्यानंतर बघा ग्लास पासून म्हणजे काचेपासून सुद्धा सरफेस प्लेट बनवतात. वेगवेगळे मटेरियल ते आपल्याला पुढं पाहायचंच आहे. कारण की हे कास्ट आयरन मध्ये जे काय गुणधर्म आहे याचा कास्टिंग करणं सोपं असतं. आता कास्टिंग म्हणजे काय, कास्टिंग कशाला म्हणतो आपण, कास्टिंग म्हणजेच काय, एखादा मूर्ती बनवणारा बघितलं का तुम्ही कारागीर काय करतो, त्याच्याजवळ साचा असतं, दुसरा मटेरियल घेऊन काय करतो त्याच्यामध्ये ओतं, या सगळे जे काय काम करतं त्यालाच काय म्हणतो आपण कास्टिंग करणं. म्हणजेच काय छापा पद्धतीनं कास्टिंग करणं याच्यामध्ये सोपं होतं, म्हणून काय या कास्ट आयरन वगैरे या ठिकाणापासून काय करतं सरफेस प्लेट बनवलेलं असतात. याच्यानंतर बघा, ग्रेनाईट जो काय धातू आहे या ग्रेनाईटच्या धातूपासून सुद्धा काय करतो
सांगतात सरफेस प्लेट बनवतो. वेगवेगळं मटेरियल आहे याच्या विषयी तर आपल्याला पुढे जाणून घेऊयाचं, पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणजेच काय, हा सरफेस प्लेट आपली काय करते, संदर्भ लाईन म्हणजेच काय, डेटम लाईन निर्माण करतं. त्या डेटम लाईनच्या निर्माण करणार त्याच्यानंतर आपण काय करतो, त्या संदर्भ पातळीपासून काय करतो, आपण वेगवेगळ्या जॉबला मार्किंग करतो. अशा कामामध्ये उपयोगात येणारी अत्यंत म्हणजे आपली काय, सरफेस प्लेट. तर बघा आता या सरफेस प्लेट कशा पद्धतीचे असतं आपल्याला बघा, तुमच्या आकृती तुमच्या समोर दिसेल, सरफेस प्लेट कशा पद्धतीची असते, तर याची बनावट जर बघितली तर याची बनावट कशी असते, अत्यंत चौकोनी चौकोनी याच्यामध्ये अत्यंत मशीनिंग म्हणजे अक्युरेटपणे मशीनिंग करून याला काय केलेलं असतं, बनवलेलं असतं. बघा या ठिकाणी याला हाताळता येण्यासाठी काय केलेलं असतं, हँडल असतं, हे अशा पद्धतीनं छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये काय केलेलं असतात, ही सरफेस प्लेट या ठिकाणी बनवलेलं असतं. या सरफेस प्लेट जर आपण उलटी करून बघितलं तर या अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय केलं असतं, त्या ठिकाणी रिब्स बनवलेले असतात, म्हणजेच काय ग्रूव्ह वगैरे या ठिकाणी बनवलेले असतात. आणि ही जी काय असते ही सॉलिड असते. आता या ठिकाणी हे रिब्स बनवण्याचं कारण काय, हे असे खड्डे 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 बनवण्याचं कारण काय, कारण बघा ज्यावेळेस आपण मटेरियल आपल्याला जर हेवी असेल त्याचा हेवीपणा कमी करण्यासाठी सॉलिड असतो ही, म्हणजेच काय एका ज्याच्यापासून बनवलेली असते, मग याचा वजन याला जर हे जर काढले नाही, खड्डेने जर काढले तर ते काय असणार, याचा वजन सुद्धा जास्त असणार, मग त्या वजनला कमी करण्यासाठी यालांच्यामध्ये काय केलेलं असतात, हे रिब्स वगैरे काय केलं असतात, त्याचे स्लॉटेड वगैरे काढलेलं असतात. आता याच्यामधलं जर मटेरियल आपण जर काढले तर ऑटोमॅटिकली आपली वस्तू कशी असणार माहिती आहे का, ती हलकी होणार. याचा फक्त दुसरा काहीच, याचा उद्देश दुसरा काहीच नसून याचं वजन कमी करण्यासाठी काय केलेलं असतं, याला रिब्स वगैरे बनवलेले असतात, म्हणजेच काय याच्यामध्ये खड्डे वगैरे काय केलेले असतात, केलेले असतात. आता बघूया आपण कास्ट आयरन सरफेस प्लेट कशी असते, का बनवलेली असते या कास्ट आयरनपासून. बघा जे काही कास्ट आयरन सरफेस प्लेट असते ती क्लोज ग्रेन कास्ट आयरन या धातूपासून बनवलेली असतात. याच्या दोन्ही बाजूला हँडल असतात. आता हँडल का, दोन्ही बाजूला हँडल का, की हँडल कशी असते माहिती का, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस त्याची मुवमेंट करायची असेल, उचलून ठेवायची असेल, तर ती उचलताना आपल्याला सोपी व्हावं, या कारणासाठी या ठिकाणी काय केलेलं असतं, हँडल असते. आणि याच्यामध्ये स्ट्रेस विरहित म्हणजेच काय, या मेटलवर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, म्हणजे आता स्ट्रेस निर्माण कसं होणार, ज्यावेळेस आपण एका काय करतोय आपल्या जो काय आपला रबर असतो त्या रबरला जर दाबलं, दाबल्याच्यानंतर याच्यामध्ये फुल्ल असं टेन्शन निर्माण होतं, स्ट्रेस निर्माण होतं. जसंही सोडलं तर स्ट्रेस काय करणार माहिती का, ते फ्री करून काय तो आपल्या त्या ठिकाणी जाणार. त्याच पद्धतीने आपल्या स्प्रिंगला जर बघितलं, स्प्रिंगला जर दाबलं, दाबल्याच्यानंतर ते एकत्र येतं पण त्याच्यामध्ये स्ट्रेस असा ताण निर्माण होतं, ते ताण ऑटोमॅटिकली बाहेर ज्यावेळेस आपण सोडतो ते ऑटोमॅटिकली बाहेर निर्माण होतं. त्यावेळेस ज्यावेळेस सरफेस प्लेटवर काढतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी स्ट्रेस वगैरे ठेवत नाही, आणि सगळे स्ट्रेस वगैरे या ठिकाणी काढले जातात. त्यानंतर बघा यामध्ये जो या वापरण्यात येणारा जो काही पृष्ठभाग आहे तो मशीनिंग करून स्क्रिपिंग करून व्यवस्थित केलेला असतो, व्यवस्थित करणं आणि स्क्रेपिंग करणं. आता स्क्रेपिंग म्हणजेच काय, ते तुम्हाला आपला एक सेपरेटली चॅप्टर आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला सांगणारच आहे. तर स्क्रेपिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एका प्लेटला काय केलेलं असतं, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला ज्या जॉबला स्क्रेपिंग करायचं असेल त्या जॉबला काय केलेलं असतं, याच्यावर काय केलं असतं, तर मार्किंग वगैरे लावून याच्यामध्ये काय ग्लू वगैरे लावून काय करतो आपण, याला काय करतो ब्ल्यू वगैरे लावून काय करतो, याला आपण ठेवतो. ठेवल्याच्यानंतर काय करतो, सरफेस प्लेटवर काय करतो, थोडंसं ढकलतो. ढकलल्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी उंच भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी उंच भाग आहे त्या त्या ठिकाणी असं कलर लागतो, म्हणजेच काय जे आपण कलर त्या ठिकाणी ग्लू लावलेला होता तो कुठं लागेल, याच्यामध्ये लागेल. आणि त्या त्या ठिकाणी तेवढा तेवढाच भाग स्क्रेपरद्वारे काय करतो आपण, खरडून त्या ठिकाणी काढून टाकतो. त्या भाग त्या ऑपरेशनला काय म्हणतो आपण, स्क्रेपिंगचं ऑपरेशन म्हणतो, स्क्रेपिंग करणं म्हणतो. वेगवेगळे प्रकार आहेत, ते पुढे आपल्या डिटेल्सच्या टॉपिक आहे, तेव्हा आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. बघा लहान सरफेस प्लेट जे काय असतात ते बेंचवर ठेवतात, आणि मोठ्या सरफेस प्लेट्स काय करतात, अशा प्रकारचे जे मोठे सरफेस प्लेट असतात याला काय करतो, सेपरेटली स्टँड बनवतात, त्या स्टँडवर त्या ठिकाणी त्याला ठेवलेले असतात. पण जे लहान असतात त्यांना कुठे ठेवलेले असतात, त्या बेंचवर ठेवलेले असतात. त्यानंतर पुढे बघूया जो काय आपला पुढचा आहे तो आहे ग्रेनाइट सरफेस प्लेट. आता ग्रेनाइट सरफेस प्लेट म्हणजेच काय, त्याविषयी थोडंसं बघूया आपण. ग्रेनाइट यामध्ये बघा, या सरफेस प्लेटला एकाच प्रकारच्या ग्रेनाइट दगडापासून, ग्रेनाइट काय दगड आहे, या एकाच प्रकारच्या ग्रेनाइट दगडापासून याला काय केलेलं असते, बनवलेले असते. यावर गंज लागणार नाही, कारण माहिती आहे काय, ही अॅक्युरेसीमध्ये काम करण्यात येणारी वस्तू आहे. पण याच्यावर जर गंज चढेल किंवा याची जर अॅक्युरेसी काम जर खराब होईल तर निर्माण होणारी जी काही पुढचे जॉब आहे ते ऑटोमॅटिकली खराब होऊ जातील. याच्यामुळे याला गंज वगैरे लागत नाही, कोणत्या धातूला, ग्रेनाइटच्या या धातूला गंज लागत नाही म्हणून या ठिकाणी वापरतात. आणि या धातूवर कुठल्याही उष्णतेचा काहीही फरक पडत नाही,
याला किती जरी उष्णता दिली या ग्रेनाइटला, तर याच्यावर उष्णतेचा काहीही फरक पडत नाही, म्हणून या ठिकाणी याचा उपयोग केलेला असतो. बघा, काम करत असताना याच्यामध्ये स्क्रॅचेस पडत नाहीत आणि बर्स येत नाही. आता ज्या वेळेस आपण काय करतो, याच्यावर अँगल प्लेट ठेवतो किंवा आपला वरने राईट गेज ठेवतो किंवा आपले जॉब ठेवतो, ज्या वेळेस याला काय करतो आपण घासकाम करतो, काय करतो याच्यामध्ये घास ना, याच्या पृष्ठभागावर काय होतं माहिती आहे का, घर्षण निर्माण होतं. घर्षण निर्माण होतं याचा कुठलाही मटेरियल, याचा कुठलाही मटेरियल काही याला धक्का लागत नाही, म्हणजेच काय कुठलाही मटेरियल याचा कापला जात नाही. जर कापला गेला तर याच्यामध्ये बर्स वगैरे निर्माण होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये अचूकता गुणधर्मच आहे की याच्यामध्ये कुठलाही बर्स वगैरे निर्माण होत नाही. त्याच्यानंतर याची अचूकता कमी होत नाही, याच्याद्वारे कुठलाही स्क्रॅचेस पडत नाहीत, बर्स येत नाही आणि याची अचूकता कमी होत नाही, म्हणून या ग्रेनाइट सर्फेस प्लेटला मॅक्झिमम करून वापरात आलेलं असतं. आता हे जे काय सर्फेस प्लेट आहे ते छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापासून वेगवेगळ्या आकारामध्ये या ठिकाणी मिळतं. त्याच्यानंतर बघा ग्लास सर्फेस प्लेट. आता ही जी काही ग्लास सर्फेस प्लेट आहे याला काचेपासून बनवतात, जी काही आपली काच असते ती काचापासून बनवतात ऍक्युरेट याच्यामध्ये. आणि ही सर्फेस प्लेट ग्लासची कशापासून कशासाठी उपयोग होतात, तर ते छोट्या कामासाठी या सर्फेस प्लेटचा उपयोग होतो. जे काही छोटे हेवीमध्ये बनवता येत नाही, हेवीमध्ये जर बनवलं याच्यामध्ये जर हेवी जॉब ठेवले तर ती काचमध्ये काय असते, तुटण्याची शक्यता असते, म्हणून याला काय करतो आपण छोट्या कामासाठी या ठिकाणी उपयोगात आणलेली जाते. कोणती सर्फेस प्लेट, ग्लास सर्फेस प्लेट. त्याच्यानंतर बघा स्पेसिफिकेशन ऑफ सर्फेस प्लेट. स्पेसिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. त्या सर्फेस प्लेटचं ज्यावेळेस आपल्याला बाजारातून मागवायचं असतं त्यावेळेस कशा पद्धतीने स्पेसिफिकेशन द्यायला हवं. मागवायचं असतं म्हणजे काय, आपण जर एखादा तुम्हाला दिलं त्याला जर विचारलं पेन दे, मग तो सरळ आपल्याला प्रश्न करतो कोणती पेन, मग त्यावेळेस आपण म्हणतो त्याला ब्ल्यू पाहिजे, कशी पाहिजे, निळी पाहिजे, लाल पाहिजे, कशा पद्धतीची पाहिजे ते आपण सांगतो. मग तो म्हणतो बॉल पाहिजे की जेल पाहिजे, त्याचा पॉईंट कसा पद्धतीचा पाहिजे, या सगळ्या गोष्टी काय करतो माहिती आहे का, ते तो सांगू शकतो. त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस वस्तू मागवतो त्यावेळेस त्याचं स्पेसिफिकेशन व्यवस्थित देता येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी बघा, याला आपल्याला बघायचं सर्फेस प्लेटचं स्पेसिफिकेशन देत असताना कोणत्या पद्धतीने देणं याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण माहिती आहे का, परिस्थितीच्या दृष्टीने जर बघितलं तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारलेल्या असतात, तर कोणत्याला काय म्हणतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे किंवा मग ओळखता आलं पाहिजे. ज्यावेळेस सर्फेस प्लेटचं स्पेसिफिकेशन आपण देतो त्यावेळेस त्या सर्फेस प्लेटची लांबी दिली पाहिजे, रुंदी दिली पाहिजे, ग्रेड दिले पाहिजे, कोणत्या ग्रेडची आहे ती ग्रेड दिला पाहिजे. त्याच्यानंतर इंडियन स्टँडर्ड नंबर दिला पाहिजे. इंडियन स्टँडर्डचा एक नंबर असतो, ते नंबर सर्फेस प्लेटला दिलेला असतो, ते सर्फेस प्लेटचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये जर उदाहरण जर बघितलं आपण या ठिकाणी 2000 × 1000 mm काय म्हणले त्या ठिकाणी, 2000 × 1000 mm यालाच काय म्हणतो बघा, 2000 म्हणजे काय याची लांबी आहे आणि 1000 काय याची रुंदी आहे. जो काय ग्रेड आहे तो 01 आहे. ग्रेड काय 0 म्हणजे एक ग्रेडचा आहे, 2 ग्रेडचा आहे, तो ग्रेड कसा आहे माहिती आहे का, 1 नंबरचा आहे. आणि IAIS नंबर म्हणजेच काय, इंडियन स्टँडर्ड नंबर किती आहे, 2285 हे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. किंवा परीक्षेला जर तुम्हाला या ठिकाणी जर दिलं 2000 × 1000 × 1001 त्याच्यानंतर दिलं 2285 आता याच्यामध्ये जर प्रश्न विचारला की तुम्हाला याच्यामध्ये जर 1000 काय हे ओळखा, तर त्यावेळेस तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की 1000 काय रुंदी आहे, 2000 याची लांबी आहे, 01 काय याचा ग्रेड आहे आणि 2285 काय त्याचा इंडियन स्टँडर्ड नंबर. याच्या या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं एवढंच आहे या ठिकाणी, लांबी, रुंदी, ग्रेड आणि इंडियन स्टँडर्ड नंबर त्याला लक्षात ठेवून तुम्हाला या ठिकाणी पुढचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर बघा टाइप्स ऑफ सर्फेस प्लेट. आता हे टाइप्स ऑफ सर्फेस प्लेट म्हणजेच काय, अगोदर जे बघितलं तर त्या कोणत्या धातूपासून कोणत्या मटेरियल पासून ते कास्ट काय केलेले सर्फेस प्लेट बनवलेले त्याच्यावरून त्याचे प्रकार पडले. पण आता सर्फेस प्लेट आपण कोणत्या ठिकाणी वापरणार आहोत, कुठल्या भागाला आपण ठेवणार आहोत, त्याला कोणत्या ठिकाणी ठेवून आपण काम करणार आहोत त्याच्यावरून पडणारे पडणार. तर बघा, पहिली वर्कशॉप सर्फेस प्लेट, नाव जरी लक्षात घेतलं तर काम लक्षात येतं काय, वर्कशॉप. सर्वसाधारणपणे वर्कशॉपमध्ये जे आपण वापरतो आपण त्याला वर्कशॉप सर्फेस प्लेट म्हणतो. त्याच्यानंतर इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट आणि त्याच्यानंतर जी आहे मास्टर सर्फेस प्लेट. या तिन्ही खूप अत्यंत महत्वाचे आहेत. या तिन्ही ज्या वेळेस बघा, ज्या वेळेस दोघांमध्ये भांडणं होतं तर तिसरा काम आले, कारण की दोघातलं जर भांडणं झालं तर तिसरा व्यक्ती पाहिजे की पाहिजे नाही. आता वर्कशॉपमध्ये काम करतो, वर्कशॉपच्या नंतर जे काय आपले इन्स्पेक्शन विभाग आहे, काय वर्कशॉपमध्ये जी काही वस्तू बनते
जी काय वर्कशॉप मशीन किंवा मशीन लेवलवर जी काय वस्तू बनते तर ती कोण चेक करतं माहिती आहे का? इन्स्पेक्टर वगैरे जे काय असतो की नाही, जे काय चेकिंग इन्स्पेक्टर असतो किंवा क्वालिटी असतो, तो काय करतो? तो चेक करतो. पण आता ज्या वेळेस हा म्हणतो की माझी वस्तू ओके आहे माझ्या पद्धतीने, आणि हा म्हणतो की ही माझ्या पद्धतीने वस्तू चांगली आहे, पण त्यावेळेस या दोघांचं म्हणणं मग आता खरं कोण? मग त्यावेळेस दुसऱ्याकडे जसं जातो आपण त्याला काय म्हणतो, ही मास्टर प्लेस सर्फेस प्लेट आहे. ही मास्टर सर्फेस प्लेट अत्यंत अक्युरेटपणे काय केलेलं असतं, मशीनिंग केलेलं असतं. म्हणून या दोघांच्या भांडणामध्ये याच्या सोबत याला काय करतात, दोन्ही सर्फेस प्लेटला चेक करतात. चेक करून यांच्या दोघांचं भांडणं या ठिकाणी सोडवलेलं असतं. फक्त लक्षात ठेवलं तेव्हा सर्फेस प्लेट म्हणजे काय, कोणत्या ठिकाणी वापरतात त्याच्यावरून पडणारे प्रकार, वर्कशॉप सर्फेस प्लेट, इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट आणि मास्टर सर्फेस प्लेट, या तीन गोष्टी याच्या पुढे विस्तृत आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर बघा, जो की वर्कशॉप सर्फेस प्लेट आहे, नावच आहे वर्कशॉप सर्फेस प्लेट. बघा सरळ सरळ आपण या ठिकाणी कुठं वापरतो, हिला वर्कशॉप मध्ये वापरतो, म्हणून हिला काय म्हणतो माहिती का, वर्कशॉप मध्ये वापरतो म्हणून हिला वर्कशॉप सर्फेस प्लेट म्हणतो. आणि सर्वसाधारण काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ही वर्कशॉप सर्फेस प्लेट वापरतो. आणि याची जी काही आहे याची बघितली तर 0.001 इंच किंवा 0.025 म्हणजे काय मिलीमीटर याची अॅक्युरेसी असते, म्हणजे जर बघितलं तर आपण याची अॅक्युरेसी असते. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट, या इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट मध्ये जर बघितलं याची जर अॅक्युरेसी बघितलं तर ज्या वेळेस सर्फेस प्लेटचा उपयोग वर्कशॉप सर्फेस प्लेटची अॅक्युरेसी ज्या वेळेस आपल्याला चेक करायची असतं, म्हणजे वर्कशॉप मध्ये जास्तीत जास्त वापरून खराब होणारी वस्तू म्हणजेच काय आपली वर्कशॉप सर्फेस प्लेट, त्याची अॅक्युरेसी ज्या वेळेस आपल्याला चेक करायची असतं त्यावेळेस काय वापरतो आपण, इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट वापरतो. आणि या इन्स्पेक्शन सर्फेस प्लेटची अॅक्युरेसी किती असते तर 0.01 इंच किंवा 0.025 मिलीमीटर या ठिकाणी याची अॅक्युरेसी असते पशाची इन्स्पेक्शन सर्फेस प्लेटची. त्यानंतर बघा मास्टर सर्फेस प्लेट, या तर ज्या वेळेस याचं बी जमाना आणि याचंही जमाना मग या दोघं काय करतात माहिती आहे का, या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी दोघांची बी अॅक्युरेसी चेक करून या ठिकाणी काय करतो आपण याला ओके करायला देतो. तर बघा सर्फेस प्लेटचा उपयोग काय करतो, इन्स्पेक्शन सर्फेस प्लेटची ज्या वेळेस अॅक्युरेसी खराब होते त्यावेळेस त्याला तपासण्यासाठी या मास्टर सर्फेस प्लेटचा उपयोग होतो. आणि याची अॅक्युरेसी बघा 0.0001 इंच असते किंवा जर एमएमध्ये जर बघितलं तर 0.00025 मिलीमीटर या ठिकाणी याची अॅक्युरेसी असते. लक्षात ठेवण्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर सिम्पल आहे, याची जर मिलीमीटर मध्ये बघितलं तर या ठिकाणी 10 आहे, 0.025 मिलीमीटर आहे. त्यानंतर इन्स्पेक्शन मध्ये बघितलं तर 20 आहे, 0.0025 मिलीमीटर. आणि मास्टर सर्फेस प्लेट मध्ये बघितलं तर या ठिकाणी 30 आहे. लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल, पहिल्यामध्ये वर्कशॉप मध्ये 1025, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन मध्ये 0025 आणि मास्टर मध्ये 0025. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपं आहे, या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. हे होते वर्कशॉप सर्फेस प्लेट, इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट आणि मास्टर सर्फेस प्लेट. त्याच्यानंतर बघा मेथड ऑफ मेकिंग सर्फेस प्लेट, आता सर्फेस प्लेट बनवतात कशी, कारण कशाने कोणती तरी पद्धत आहे ना, त्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी आपण काय करतो सर्फेस प्लेट बनवतो. तर बघा ज्यावेळेस सर्फेस प्लेट बनवतो त्याचा जो काय पॅटर्न असतो, पॅटर्न म्हणजे काय, जो काय साचा असतो त्या साच्याच्या मदतीने काय करतो आपण या ठिकाणी सर्फेस प्लेटचे कास्टिंग करतो. कास्टिंग करणं म्हणजे काय, त्याला ओतणं. एखादा पात्र मटेरियल मूर्ती वगैरे बनवताना तुम्ही सगळेजण बघितलं असेल काय करतं, त्या लिक्विड फॉर्म मध्ये आणून त्या साच्यामध्ये काय करतो त्याला आपण सोडतो. सोडल्याच्या नंतर त्या साच्यानुसार काय करतं, त्या साच्यानुसार काय असतं ती मूर्ती ऑटोमॅटिकली तयार होते. त्यानंतर बघा यावर रफ मशीनिंग करतात. आता साच्यामध्ये टाकलं, कास्टिंग झालेली आहे, कास्टिंग झाल्याच्या नंतर ती कशी आहे, रफ मशीनिंग करतात, सर्व करतो. त्याच्यानंतर याच्यावर काय करतात, सीझनिंग करतो. आता सीझनिंग म्हणजे काय, सीझनिंग अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सीझनिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एखाद्या वस्तूला तयार केल्याच्या नंतर कुठल्याही वातावरणाचा परिणाम होऊ नये. काय सांगतो मी, कुठल्याही वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून याला कुठं ठेवलेलं असतं, त्या प्रत्येक ऋतूमध्ये, कुठल्या हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये त्या वस्तूला काय केलेलं असतं, ठेवलेलं असतं. म्हणजे त्या तिन्ही ऋतूचा कुठल्याही प्रकारे यावर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्यावर जी प्रक्रिया करतो आपण त्याला काय म्हणतो, आपण सीझनिंग करतो. ते सीझनिंग झाल्याच्या नंतर यावर फायनल फिनिशिंग करतात. ज्यावेळेस फायनल फिनिशिंग केलेले असते, राहिलेले हाय स्पॉट जे काय असतात ते स्क्रेपिंगच्या द्वारे आपण या ठिकाणी काय करतो, बाहेर काढतो. स्क्रेपिंग म्हणजे काय तुम्हाला अगोदरच सांगितलेले, तर सर्वात अगोदर पॅटर्न बनवतात म्हणजे काय, लिक्विड फॉर्म मध्ये आणतात, कास्टिंग करतात, त्या साच्यामध्ये ओततात, त्याच्यानंतर त्याच्यावर रफ फिनिशिंग करतात.
रफ फिनिशिंग झाल्यावर याच्यावर सीझनिंग करतात, म्हणजेच काय तिन्ही ऋतूचा परिणाम त्यावर झाला, म्हणजे हिवाळा पावसाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये ठेवतात. तिन्ही ऋतूमध्ये जर त्यावेळी ठेवलं याच्या नंतर त्याला जर बाहेर काढलं तर याच्यावर कुठल्याही ऋतूचा परिणाम होणार नाही. असं होऊ नये की आपली सरफेस प्लेट उन्हाळ्यामध्ये चांगली आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये गंज चालली अशी होऊ नये. म्हणून याला तिन्ही ऋतूमध्ये याला काय करतो आपण याला केलं याच या पद्धतीला काय म्हणतो आपण सीझनिंग म्हणतो. या सीझनिंग झाल्यानंतर यावर फायनल फिनिशिंग करतात जे काही अॅक्युरेट मशीन फिनिशिंग करून त्याच्यानंतर राहिलेले आता फायनल फिनिशिंग मशीनिंग केल्याच्या नंतर सुद्धा असे काय असतात स्पॉट असतात. हे स्पॉट काढण्यासाठी कशाचा वापर करतो आपण स्क्रेपिंग या पद्धतीचा उपयोग करून राहिलेले याच्यातले जे काय स्पॉट आहेत ते आपण या टीच्या द्वारे बाहेर काढतो. त्यानंतर बघायचं आपल्याला या सर्फेस प्लेटची काळजी कशा पद्धतीने घेता येईल. बघा ज्या वेळेस सर्फेस प्लेटची काळजी घेतो त्यावेळेस सर्फेस प्लेटवर कुठल्याही प्रकारचे कटिंग टूल ठेवू नये. बरं आपण बघता फाईल वगैरे त्या ठिकाणी सर्फेस प्लेटवर ठेवता हे सगळं ठेवल्याच्या नंतर ते बघा त्या ठिकाणी काय होतं या सर्फेस प्लेटची अॅक्युरेसी खराब होतं. जे काही कटिंग करणारे कुठलाही भाग असो कुठलाही टूल असो ज्याचा गुणधर्म कटिंग करणार असेल तर त्या सर्फेस प्लेटवर त्या ठिकाणी आपण ठेवू नये. त्याच्यानंतर सर्फेस प्लेटवर जे काय याच्यावर पंचिंग वगैरे करू नये कारण की खूप मुलांची सवय असते जाता जाता हागून तरी ठोकतात पंचिंग पंचन तरी ठोकतात अशा वेळेस त्याची काय होती अॅक्युरेसी खराब होणार. त्यानंतर बघा या सर्फेस प्लेटवर हॅमरिंग वगैरे करू नये. हॅमरिंग केलं तर त्याची अॅक्युरेसी काय होणार त्या ठिकाणी खराब होणार. त्यानंतर बघा ज्या वेळेस या सर्फेस प्लेटवर काम करता काम झाल्याच्या नंतर याच्यावर फाईलचा पातळ थर आपण दिला पाहिजे कारण की ती गंजू नये. आता गंजते का कारण की याच्यावर काय माहिती आहे का ऑलरेडी याच्यावर सीझनिंग ऑपरेशन केलेलं आहे. मग आता याचं गंजण्याचं कारण काय गंजू नये ना सीझनिंग केल्याच्यानंतर गंजू नये. बघा ज्यावेळेस आपण जॉब करत असताना याच्यावर काय करतो मार्किंग मीडिया लावतो मग मार्किंग मीडिया लावल्याच्यानंतर याच्यावर एक पेस्ट असते आणि प्लस याच्यामध्ये काय असतं पाणी असते. मग ज्यावेळेस याला लावतो लावलं असं त्या सर्फेस प्लेटवर काय करतं चिटकते. याच्या गुणधर्मामुळे या माध्यमामुळे रासायनिक प्रक्रियामुळे आपली सर्फेस प्लेट काय होते त्या ठिकाणी गंजते. नाहीतर या ठिकाणी जर आपण नाही आलं तर ती सर्फेस प्लेट या ठिकाणी गंजणार नाही. जर झालं काम झाल्याच्या नंतर यावर काय करणं ऑइलचा पातळ थर द्यायचा आणि एक लाकडी पट काय असतं या ठिकाणी लाकडी झाकण बनवलेलं असतं लाकडी झाकणाने आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे या सर्फेस प्लेटला या ठिकाणी झाकलं पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज बघितलेले आहे सर्फेस प्लेट. या सर्फेस प्लेट विषयी डिटेल्स मध्ये काय केलं आपण जाणून घेतलं. या सर्फेस प्लेटमध्ये सर्फेस प्लेट म्हणजे काय सर्फेस प्लेट कोणत्या ठिकाणी वापरलेलं असतं कोणत्या मटेरियलपासून बनलेलं असतं त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी ठेवलं म्हणजे त्याच्या कामानुसार वर्कशॉप सर्फेस प्लेट असो इन्स्पेक्शन सर्फेस प्लेट असो आणि मास्टर सर्फेस प्लेट या सगळ्यांच्या गोष्टी आपण या ठिकाणी डिटेल्स जाणून घेतलं आणि या सर्फेस प्लेटचे आयुष्य वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली. जर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता आम्ही तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.